9 ऑगस्ट क्रांति दिन। ए मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। मी आपणासमोर उलगडतो आहे आपल्या भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीच्या इतिहासातील एक सुवर्ण पान, 9 ऑगस्ट क्रांती दिन। साता समुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात त्यांचं साम्राज्य उभारलं आणि 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भारतीय भरडत राहिलो। पण भारतातील थोर देशभक्तांनी, महान क्रांतीवीरांनी भारत मातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या श्रृंखला सर्वस्वाचं बलिदान देऊन तोडून टाकल्या, तेव्हा कुठं आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शूरवीरांना, क्रांतिकारकांना देशासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करावा लागला। अनेकांनी प्रांतामधून ब्रिटिशांशी 2 हात केले, शर्थीची झुंज दिली, देशसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा मानली आणि भारत मातेच्या स्वातंत्र्य यज्ञकुंडामध्ये स्वतःला झोकून दिलं। असाच हा दिवस 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो। स्मरण करा त्या वीरांचं, स्मरण करा त्या शहीदांचं, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर वीरांचं, महान क्रांतिकारकांचं। ब्रिटिशांच्या विरोधी मुंबईतून क्रांतीच्या प्रचाराला सुरुवात झाली। स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या, रक्ताचे पाट वाहिले। म्हणूनच 9 ऑगस्ट 1942 हा स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती दिन ठरला। तत्पूर्वी 8 ऑगस्ट रोजी पंडित नेहरूजींनी मांडलेला छोडो भारतचा ठराव बहुमताने मंजूर झाला। भारतीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाला हजारो जमलेल्या तरुणांसमोर संपूर्ण राष्ट्राला पंडित नेहरूजींनी संदेश दिला, यापुढे प्रत्येक स्त्री पुरुषाने या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असे समजावे आणि निकराच्या लढ्यासाठी सिद्ध व्हावे। 8 ऑगस्ट 1942 या दिवशी महात्मा गांधीजींनी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर भारतीय बांधवांना करेंगे या मरेंगेचा सर्वोच्च नारा दिला। पण हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच, या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी 9 ऑगस्टला पहाटेच ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल या प्रमुख नेत्यांना अटक केली आणि ही बातमी देशभर वणव्यासारखी पसरली। संतापलेल्या भारतीय जनतेने सर्वत्र मोर्चे काढले, शाळा महाविद्यालय ओस पडली, दुकाने ओस पडली, सरकारी वाहनांना, कार्यालयांना, गोदामांना संतप्त लोकांनी आगी लावल्या। जनतेचा प्रक्षोभ वाढतच गेला। आंदोलकांवर पोलिसांनी लाठी हल्ला, गोळ्यांचा भडीमार सुरू केला। त्या गोळ्या छातीवर झेलून शाळकरी मुलगा शिरीष कुमार सह अनेक जण शहीद झाले। देशातल्या अनेक लहान लहान गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे संघटित होऊन शांतपणे मोर्चे काढून निदर्शनं केली। पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून त्यांच्यावर दगडफेक केली, वाहनं अडवली, त्यांना आगी लावल्या, टेलिफोनच्या तारा तोडणे, अशी चीड क्रांतीवीरांनी व्यक्त केली। जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममोहन लोहिया, अच्युतराव पटवर्धन, अरुण असफ अली, सुचेता कृपलानी या समाजवादी कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून देशामध्ये गुप्तपणे दौरे केले। सरकारी शस्त्रावर, खजिन्यांवर धाडी मारणे, स्फोट घडवणे, रेल्वे मार्ग उखडणे अशी धाडशी कामे करून ब्रिटिश यंत्रणा खिळखिळीत करून टाकली। भाई कोतवाल, जनरल तिवारी, उषा मेहता या साथीदारांनी आकाशवाणी गुप्त प्रक्षेपण केंद्र सुरू करून या ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडलं। त्यावेळच्या आपल्या सातारा जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटलांच्या माध्यमातून काही ठिकाणी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिशांची हकालपट्टी केली। भारतीयांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला। अशा प्रकारे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी परिणामांची पर्वा न करता अनेकांनी स्वातंत्र्यासाठी आत्मबलिदान दिलं। ब्रिटिश सरकारचे तुरुंग पुरे पडले। या आंदोलनामध्ये सर्व जाती जमातींचे स्त्री पुरुष, शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनेकांनी क्रांतिकारकांना गुप्तपणे मदत केली, पैसा पुरवला, जेवण पुरवली। अनंत हस्तांच्या मदतीमुळेच तर या चळवळीला सामर्थ्य प्राप्त झालं। म्हणूनच 1942 चळवळीस इतिहासातील सोनेरी पान म्हणतात। हाच तो दिवस क्रांती दिन म्हणून आपण सर्वत्र भारतीय साजरा करतो। आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण परकीय आक्रमणाबरोबरच देशातील काही गंभीर समस्या संकट म्हणून आपल्यापुढे आव असून उभी आहेत। त्यांच्याशी सामना करण्यासाठी या दिवशी आपण कटिबद्ध होऊया।
अजून आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा, भरमसाठ लोकसंख्या, बेकारी, महागाईनं तर कहरच केला. भ्रष्टाचाराचा तर आगडोंब सर्वत्र उसळलाय. राजकारणातील अस्थिरता, झपाट्यानं वाढणारी रोगराई, या सर्वांच्या निवारणासाठी प्रत्येकानं आपण प्रयत्न केले पाहिजेत. मला देशाने काहीतरी द्यावे ही अपेक्षा मुळीच मनाला न धरता मी देशासाठी काही देऊ शकतो याचा विचार गांभीर्याने करून देशासाठी प्रसंगी आपण सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवूया. तरच त्या शूरवीरांनी देशासाठी दिलेलं बलिदान सार्थकी लागल्यासारखं होईल. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त त्या शूरवीरांच्या, शहीदांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, वंदे मातरम.